मंगळवारी मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, त्यामुळे अनेकांना आपल्याकडील नोटांची चिंता पडली आहे. दरम्यान 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पुढील 3 दिवस चालवता येणार आहेत, त्या कुठे यावर एक नजर टाकूयात. सर्व प्रकारच्या सरकारी रुग्णालयांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चालतील. सरकारी रुग्णालयांमधील औषधांच्या दुकानांमध्ये देखील या नोटा चालू शकतात. रेल्वेची तिकिटे काढण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या नोटा चालू शकतील. सुट्टे नाही, त्यामुळे आम्हाला तिकीट भेटलं नाही. काउंटरवरती सुट्टे नाही 500 चे, त्यामुळे परत दिले. 5 मिनिटचे चेंज नाही देत आहेत ते लोक, म्हणून तिकीट नाही भेटत आहे आम्हाला. आम्ही काल रात्रीच गावीवरून आलो, आम्हाला माहितीच नाही की हा असं चाललंय सगळे. 100 चे चेंज बोलतात, सुट्टे नाही आहेत. राज्य सरकारच्या बस प्रवासाची तिकिटे काढण्यासाठी देखील या नोटांचा वापर आपण करू शकतो. एअरपोर्टवर वापरण्यासाठी, काही विमानांची तिकिटे काढण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पुढील 3 दिवस चालू शकतात. तर पेट्रोल पंपावर आणि CNG पंपावर देखील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चालतील. ही मुदत केवळ शुक्रवारी 11 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंतच आहे. त्यानंतर वरील सर्व ठिकाणी देखील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चालू शकणार नाहीत. दरम्यान तुमच्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असतील तरी तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही या नोटा बदलू शकता. त्यासाठी काही कालावधी दिलेला आहे. 10 ते 24 नोव्हेंबर दरम्यान 4000 रुपये बँकेतून किंवा ATM मधून काढता येतील. 15 दिवसांपासून याची मुदत वाढ मिळेल. 31 डिसेंबर 2016 पर्यंत नोटा बदलून मिळणार आहे. तर 31 डिसेंबर नंतर थेट रिझर्व्ह बँकेत नोटा बदलाव्या लागतील. बुधवारी बँका बंद, तर ATM 9 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर या 2 दिवशी बंद राहणार आहेत. अशात बँक आणि ATM मधून प्रतिदिन 2000 रुपये आपण काढू शकता. बँकेत पैसे जमा करताना तुमच्याकडे पॅन नंबर किंवा आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 4000 पर्यंत तुम्ही बँकेतील खात्यात पैसे जमा करू शकतात. तिथेच 500 आणि 1000 च्या नोटाही तुमच्या खात्यात जमा करू शकता. आता नवीन नोटा उपलब्ध होईपर्यंत खात्यातून दररोज 10,000 आणि आठवड्यातून 20,000 काढण्याची मुभा देण्यात आली आहे. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.